नमस्कार, सुप्रभात। मी मधुरा, आपण पाहताय झी 24 तास। आज काय विशेष या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत लसीकरणासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी। मुंबई आणि पुणेकरांसाठी आज दिलासादायक बातमी आहे, कारण मुंबई आणि पुण्यामध्ये कोविशिल्डचा पुरवठा करण्यात आलेला आहे, त्यामुळे शासकीय आणि महापालिकेचे लसीकरण केंद्र आणि रुग्णालयांमध्ये आता लसीकरण पुन्हा एकदा सुरू होत आहे। दुपारनंतर हे लसीकरण सुरू होईल, त्यामुळे नोंदणी केलेल्या नागरिकांनाच आज लस घेता येणार आहे। तर दुसरीकडे ठाणे आणि अमरावतीत मात्र लसींचा मोठा तुटवडा जाणवतोय, त्यामुळे ठाण्यात लसींच्या तुटवड्यामुळे आज लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत। तर अमरावतीत देखील आज लसीकरणाला ब्रेक लागलेला आहे। तर मुंबई आणि पुण्यामध्ये आज दुपारनंतर लसींसाठी तुम्ही जाऊ शकता, मात्र ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांनाच ही लस उपलब्ध होणार आहे। कोविशिल्डचा साठा आता मुंबई आणि पुण्यामध्ये उपलब्ध झालेला आहे। काल आपण पाहिलं तर मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये हा लसींचा साठा उपलब्ध नव्हता, त्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागला होता। दरम्यान आज आपण पाहतोय ठाण्यात आणि अमरावतीमध्ये लसीकरणाला मोठा ब्रेक लागलेला आहे। त्या ठिकाणी एकही लसीकरण केंद्र सुरू राहणार नाही आहे, कारण त्या ठिकाणी लसींचा पुरवठा करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे सध्या मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये लसीकरण सुरू होणार आहे, मात्र ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनाच ही लस दिली जाणार आहे। दरम्यान मुंबईमध्ये दुपारनंतर नागरिकांना लस दिली जाणार आहे, ह्या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। मुंबई महापालिकेकडे रात्री उशिरा लसींचा साठा उपलब्ध झाल्यानं आज दुपारनंतर जे ॲक्टिव्ह लसीकरण केंद्र आहे तिथे लस उपलब्ध होणार आहे। दरम्यान इतर काही लसीकरण केंद्र आहेत ती बंद असणार आहेत। याखेरीज जवळपास 74 खाजगी लसीकरण केंद्र आहेत, त्यापैकी 40 खाजगी लसीकरण केंद्र आज लसींच्या साठ्याअभावी बंद असणार आहेत। तर जी उर्वरित 30 लसीकरण केंद्र आहेत खाजगी, तिथे लसीकरण सुरू आहे, मात्र ज्यांना दुसरा डोस घ्यायचा आहे त्या नागरिकांना तिथे प्राधान्य दिलं जाणार आहे। तर काल बरीचशी लसीकरण केंद्र लसींच्या साठ्याअभावी बंद होती, मात्र काल रात्री उशिरा कोविशिल्डच्या लसींचा साठा मुंबई महापालिकेकडे उपलब्ध झाला आहे आणि त्यामुळे आज जे मुंबईतील ॲक्टिव्ह लसीकरण केंद्र आहे तिथे दुपारनंतर सुरू होणार आहे। सध्या आपण BKC वॅक्सिनेशन सेंटरच्या बाहेर उभे आहोत आणि नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावायला सुरुवात केलेली आहे, मात्र दुपारनंतर इथे लस दिली जाणार आहे अशी माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य सावंतसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। तर 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची घोषणा झाल्यानंतर आता रजिस्ट्रेशनला तुफान प्रतिसादही मिळतोय। कोविन पोर्टलवर पहिल्याच दिवशी तब्बल 1,23,00,000 जणांनी नोंदणी केलेली आहे, मात्र अजूनही कुणालाही लसीकरणाची अपॉइंटमेंट देण्यात आलेली नाहीये। काल कोविनवर दुपारी 4 नंतर 18 वर्षांवरील सर्वांचं रजिस्ट्रेशन सुरू झालं, मात्र लसींचा साठा किती उपलब्ध होतो यावर पुढील अपॉइंटमेंट्स अवलंबून असतील। मोठ्या प्रमाणात युजर्सनी पोर्टल उघडल्यामुळे काही काळ हे पोर्टल ठप्प देखील झालं होतं, मात्र पुन्हा एकदा ही यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे। आणि यानंतर बातमी आहे पुण्यातून। पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये शासकीय गतिमंद मुलींच्या शाळेतील तब्बल 56 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे। या शाळेतील 48 मुलं आणि 9 शिक्षकांना कोरोना झालेला आहे, यामुळे खडबडून जागा झालेल्या प्रशासनानं आरोग्य विभागासह सर्व अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली आणि इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पुणे जिल्ह्याच्या शिरूर शहरातील मतिमंद मुलींच्या शाळेतील तब्बल 48 मुली आणि 9 शिक्षक हे कोरोना बाधित आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, हीच ती मतिमंद मुलींची शाळा आहे। या शाळेतील सर्वच्या सर्व 48 मुली आणि सर्व 9 शिक्षक हे कोरोना बाधित आल्याने तालुक्यातील नागरिकांचीही चिंता वाढली आहे। या शाळेतील एक शिक्षक हा बाहेर गाववरनं प्रवास करत होता आणि या शिक्षकाला सुरुवातीला कोरोनाचा त्रास जाणवू लागल्याने या शिक्षकाने आपली कोरोना चाचणी केल्यानंतर या शिक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर इतर शिक्षकांनीही आपली कोरोना चाचणी करून घेतली आणि सर्वच्या सर्व 9 शिक्षक हे कोरोना बाधित आल्यानंतर सर्व शाळेतील मुलींची कोरोना चाचणी करण्यात आली आणि या शाळेतील 48 मुलीही कोरोना बाधित आल्यानंतर आता यातील एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याने एका मुलीवरती शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर 47 मुलींवरती याच ठिकाणी उपचार सुरू असून सर्व 9 शिक्षकांवरतीही याच ठिकाणी उपचार सुरू आहेत। या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।
आणि यानंतर बुलेटिन मध्ये एक महत्त्वाची बातमी येते. आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणासंदर्भातली अखेर श्रीनिवास रेड्डीला या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. दीपाली चव्हाणनं वारंवार रेड्डीकडे तक्रार केली होती, शिवकुमारवर कारवाई झाली नव्हती आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता श्रीनिवास रेड्डीला अखेर अटक करण्यात आलेली आहे. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीवर आता निलंबनाची कारवाई झाली आणि धारणी पोलिसांनी अखेर ही कारवाई करत रेड्डीला अटक केलेली आहे. आज धारणी न्यायालयात त्याला हजर करण्याची शक्यता आहे. मेळघाटातील हरिसाल रेंजच्या आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक करण्यात आलेली आहे. आपण ह्या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडून. अनिरुद्ध, अखेर श्रीनिवास रेड्डीला अटक करण्यात आलेली आहे, काय सविस्तर माहिती आहे, नेमकं ह्या प्रकरणाबद्दल काय सांगाल? नक्कीच, श्रीनिवास रेड्डी जे आहेत ते दीपाली चव्हाणीने आत्महत्या केल्यानंतर विनोद शिवकुमार याला जी आहे ती अटक करण्यात आली होती. त्यानंतरच श्रीनिवास रेड्डी जे आहेत तेही सुद्धा दोषी आहेत अशी जी मागणी आहे ती सर्व स्तरातून होत होती आणि त्यामुळे पोलिसांवर जो आहे तो प्रचंड दबाव या निमित्तानं होता आणि अखेर आता श्रीनिवास रेड्डी जे आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि धारणी पोलिसांनी जी आहे ती श्रीनिवास रेड्डी यांना अटक केलेली आहे. आज दुपारी त्यांना धारणी न्यायालयात जे आहे ते हजर करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जी आहे ती आंदोलनं दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर झाली होती आणि त्या आंदोलनाला आता कुठेतरी यश आलं असल्याची मागणी जी आहे ती बोलून दाखवल्या जात आहे. त्यामुळं आता जर पाहिलं तर सध्या धारणी पोलीस स्टेशनला प्रचंड पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. परिसरात कुणीही येऊ जाऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. कारण जेव्हा विनोद शिवकुमार याला न्यायालयामध्ये घेऊन जात होते तेव्हा काही महिलांनी त्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला काय न्याय द्यायचा तो न्याय देतो अशी जी आहे ती भूमिका घेतली होती. त्यामुळे आता सध्या धारणी पोलीस स्टेशनला जो आहे तो प्रचंड पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. धन्यवाद अनिरुद्ध या संपूर्ण माहितीबद्दल. आता न्यायालयात नेमकं काय या संदर्भात सुनावणी होते हे पाहणं महत्वाचं आहे. दरम्यान दीपाली चव्हाणनं रेड्डी ह्याला शिवकुमारला वाचवण्याचा प्रयत्न केला असा उल्लेख रेड्डींनी धारणी न्यायालयात हजर करण्याचीही आता शक्यता आहे आणि आता खरं तर रेड्डीला हजर केलं जाणार आहे, त्याला अटकही करण्यात आलेली आहे आणि आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे. बीड मधून एक महत्वाची बातमी येते. बीड मध्ये लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर चांगली झुंबड उडालेली आहे. पोलिसांना अक्षरशः सौम्य लाठी मारही करावा लागलेला आहे. जिल्ह्यामध्ये लस तुटवडा आहे आणि सर्वच लसीकरण केंद्र बंद करण्याची आता वेळ आलेली आहे. लस साठा येताच नागरिकांची आता इथे झुंबड बघायला मिळते आणि बीड जिल्ह्यातल्या नागरिक लस घेण्यासाठी अक्षरशः धावपळ करू लागलेले आहेत. मात्र लसींचा मोठ्या प्रमाणात आता तुटवडा असल्यानं जिल्ह्यात केवळ 3 ठिकाणीच लसीकरण केंद्र सुरू आहेत. 127 लसीकरण केंद्र त्यामुळे बंद ठेवण्याची वेळ इथे आली आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी लसीकरणासाठी आता नागरिकांनी इथे झुंबड केली आणि अखेर पोलिसांना इथे लाठी चार्ज करावा लागला. आपण ही दृश्य पाहू शकतो बीड मधल्या लसीकरण केंद्रावरची. या ठिकाणी लस उपलब्ध होती मात्र लसींचा अपुरा साठा असल्यामुळे एकाच लसीकरण केंद्रावरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि आत्ता सध्या सौम्य लाठीमारही इथे पोलिसांना करावा लागलेला आहे. बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे कोरोना संकटात दिल्लीतल्या केजरीवाल सरकारच्या चाव्या नायब राज्यपालांच्या हाती देण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र संशोधन विधेयक म्हणजेच NCT Act आता लागू इथे करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार नायब राज्यपालांना अधिक अधिकार देण्यात आलेले आहेत. या अधिनियमाच्या तरतुदी 27 एप्रिलपासून लागू करण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे नायब राज्यपाल अनिल बैजल यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा अधिक अधिकार देण्यात आलेले आहेत. संसदेनं गेल्याच महिन्यात ह्या कायद्याला मंजुरी दिली होती आणि आता दिल्लीतल्या ह्या घडामोडींमुळे घटनात्मक आणि कायदेशीर पेच निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. आणि आपण ह्या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांपेक्षाही अधिक अधिकार राज्यपालांना देण्यात आलेले आहेत, काय सविस्तर माहिती आहे? बिलकुल, आणि या संदर्भातचं नोटिफिकेशन जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे आणि यापूर्वी दिल्लीचे बॉस म्हणून अरविंद केजरीवाल हे ओळखले जात होते, आता उपराज्यपाल यांना सर्वस्व अधिकार देण्यात आलेले आहेत.
आणि त्यामुळं पुन्हा एकदा राजकीय पक्ष हे टीका करत आहेत की केंद्र सरकार हे संपूर्ण दिल्लीची जी ताकद आहे ती आपल्या हातामध्ये घेत आहे का, आणि आता नेमकी जबाबदारी कोणाची? कोरोनासारखं संकट आहे, इतर महत्वाचे निर्णय आहेत, उपराज्यपाल हे केंद्राचे प्रतिनिधी असतात, मग केंद्र सरकारची जबाबदारी का राज्याची जबाबदारी आहे? कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यामुळे आता जबाबदारीवरून सुद्धा आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु जे अधिकार अगोदर मुख्यमंत्र्यांना दिले होते आता तेच अधिकार सर्वस्व बॉस म्हणून आता उपराज्यपालांना आहेत, त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांना अगोदर उपराज्यपाल यांना विचारावं लागणार आहे. 7 दिवस ते 15 दिवस असा कालावधी असणार आहे. कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर 15 दिवसाच्या आत हे कळवावं लागणार आहे, आणि त्यावर जर उपराज्यपालांनी शिक्कामोर्तब केलं तरच तो निर्णय ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे दिल्लीचा बॉस आता अनेक वर्षानंतर बदललेला आहे असं म्हणावं. अगदी धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीबद्दल. आणि तेव्हा दिल्ली सरकारच्या चाव्या आता नायब राज्यपालांच्या हाती गेलेल्या आहेत. आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातल्या टस्कर हत्ती शेतीचं प्रचंड नुकसान करतोय. अनेकदा फुटबॉल खेळत असताना हे देखील तो दिसतो. हत्ती टायर, पाण्याची टाकी तसंच चक्क फणसाबरोबर देखील मनसोक्त खेळताना या परिसरातील ग्रामस्थांनी पाहिलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा टस्कर हत्ती आजऱ्यामध्ये तळ ठोकून आहे, आणि ह्या टस्कर हत्तीकडून शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र आता शेतीच्या नुकसानीबरोबरच हा हत्ती शेतात मेल त्यासोबत फुटबॉल देखील खेळतोय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.